की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय इशारा करतात खालून, खणाखुणा करतात, त्याच्यावरती निर्णय घेतात, हा त्यांच्यावर आरोप आहे. की विरोधी पक्षांना बोलू देत नाही, की लोकशाहीचा गळा घोट, पक्षाचे कार्यकर्ते असल्यासारखे वागतात, बोलतात, काम करतात, नियम पाळले जात नाही. घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती राज्यपाल असेल किंवा विधानसभेचे अध्यक्ष असतील महाराष्ट्र, त्यांनी पक्षपाती वागू नये, त्यांनी नियम कायदा आणि घटनेचं पालन करावं. त्या खुर्चीवर बसल्यावर तुम्ही पक्षाची वस्त्र आणि पक्षाच्या चपला काढून ठेवला पाहिजे. दुर्दैवानं राहुल नार्वेकर अध्यक्ष झाल्यापासून हे होत नाही. विरोधी पक्षाचा आवाजच दाबायचा आणि विशेषतः शिवसेनेच्या लोकांना बोलूच द्यायचं नाही. शिवसेनेच्या सदस्यांनी बोलण्याची इच्छा व्यक्त केली की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री काय इशारा करतात खालून, खणाखुणा करतात, त्याच्यावरती निर्णय घेतात, हे अत्यंत गंभीर अशी गोष्ट आहे. आणि ही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनाही माहिती आहे. अजित पवारांची सही झाली की नाही याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही, पण काल उद्धवजी ठाकरे विधिमंडळात होते आणि आमच्या समोर काँग्रेसच्या आणि शिवसेनेच्या अनेक आमदारांनी त्या प्रस्तावावर सही केली आणि माझी माहिती आहे की राष्ट्रवादी काँग्रेसलाही या प्रस्तावावरती आमच्याबरोबर यायचं आहे.